शनिवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे. महावितरण आणि पारेषण भरती प्रक्रियेच्या निर्णयाची कंत्राटी कामगारांकडून होळी. महावितरण आणि महापारेषण वीज कंपन्यांमध्ये 15 ते 20 वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण आणि वयात सवलत न देताच प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे. ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक न घेतल्यास त्यांच्या निवासस्थानी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा अध्यक्ष निलेश खरात आणि सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे. 4 जानेवारी 2023 रोजी खासगीकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कामगारांना वयात सवलत देण्याचे मान्य केले. त्यांच्या वेतनाचा पैसा त्यांना मिळेल असे घोषित केले. कंत्राटी कामगार संघाची बैठक घेऊ असे आश्वासन दिले. मात्र सरकार स्थापनेपासून एकही मीटिंग घेतली नसल्याने समस्या वाढल्या आहेत. त्यांनी केलेल्या सूचनेला केराची टोपली दाखवत वीज कंपनी प्रशासनाने ह्या कंत्राटी कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना सर्व कष्टकरी कंत्राटी कामगार विश्वास झाली आहे. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2629-6912, 72-76-47-54.